उपोषण म्हटले तर संबंधित कार्यालय समोर उपोषण करण्यात येतं, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळामध्ये भोकरदन येथे विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी चक्क आपल्या राहत्या घरासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवशीय उपोषण केल्याचं भोकरदन तालुक्यात दिसून आलंय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राहत्या घरी राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना 20 वर्ष कोणत्या शासनाने वेतन न दिल्याने आत्मक्लेश म्हणून भोकरदन येथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील स्वाभिमानी शिक्षक संघटनेने शासनाच्या विरोधात राहत्या घरी लाक्षणिक उपोषण करून त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकलेत. उपोषणकर्त्या शिक्षकांचे म्हणणे आहे की 13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार पात्र शाळांना 20% आणि 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव 40% अनुदान 1 एप्रिल 2019 देण्याचा निर्णय आणि निधी उपलब्ध झालेला असताना शासन स्तरावरून वितरणाचा आदेश न झालेल्या अद्यापर्यंत 45,000 शिक्षकांचे वेतन न झाल्याने सदरील शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने या शिक्षकांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जिल्हाभरात आपल्या राहत्या घराच्या प्रांगणात लाक्षणिक उपोषण सकाळपासूनच सुरू केले. यामध्ये स्वाभिमानीचे अध्यक्ष KP पाटील, ज्ञानेश चव्हाण, शिवाजी तात्या वाघ, गणेश सुराशे, सय्यद विकार अली यांचा समावेश आहे. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन. लोक भारती चे मुंबई विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय कपिल पाटील साहेब यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गेल्या 20 वर्षापासून जो विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे तो पूर्णत्वात नेण्यासाठी एक दिवसाचे आत्मक्लेश म्हणून लाक्षणिक उपोषण आपल्या राहत्या घरी सुरू केलेलं आहे. त्याला पाठिंबा म्हणून आमची स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याच वतीने आम्ही जालना जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित बांधव तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित अंशता अनुदानित बांधव आपल्या राहत्या घरी हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहे. या पाठिंबाचा हे लाक्षणिक उपोषण करण्या पाठिंबाचा हेतू हाच आहे की 13 सप्टेंबर 2019 रोजी जो शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयामध्ये विविध शाळा ह्या अघोषित शाळा घोषित करण्यात आल्या, अनुदानासाठी पात्र करण्यात आल्या, तसेच 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पा म्हणजे वाढीव टप्पा देण्याचा निर्णय त्या शासन निर्णयामध्ये झाला. त्याच शासन निर्णयानुसार निधीची तरतूद ज्या पात्र शाळा आहेत त्या पात्र शाळांना 20% अनुदान व 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव 40% अनुदान देण्याचा निधी मंजूर झालेला आहे, परंतु निधी वितरणाचा आदेश अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे आम्हा महाराष्ट्रातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांना उपासमारीची वेळ आमच्यावर ओढवलेली आहे. त्यात मग ही उपासमारीची वेळ आमच्यावर येऊ नये. आमचा जो निधी मंजूर झालेला आहे तो त्वरित निकाली वितरणाचा आदेश काढावा. तसेच त्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 पासून जे थकित वेतन व त्यानंतर प्रचलित वेतन वितरणाचा शासन निर्णय त्वरित काढावा व आमचे उपासमार थांबवावी हेच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आजचे हे लाक्षणिक उपोषण संपूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आपल्या या कोरोना आपल्या भारत देशावर जगावर कोरोनाचं संकट आल्या कारणाने आम्ही घरात बसूनच आमच्या राहत्या घरीच हे उपोषण करीत आहे.